नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, परतीच्या पावसाचे पुन्हा वेळापत्रक बदलले. बघा आताची सर्वात मोठी बातमी मित्रांनो, बघा राज्यात परतीच्या पावसाची तारीख पुन्हा बदलली आहे. तर कोणती तारीख धरलेली आहे बघा, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने जारी केलेल्या माहितीनुसार येत्या 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे व ढगाच्या गर्जनेसह आणि विजेच्या कडकडासह काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असाही अंदाज आहे. मुख्यत्वे करून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, कोकण आदी भागामध्ये या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाला नवीन सॅटेलाइट इमेजनुसार राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज असणाऱ्या सॅटेलाइट इमेज प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे नाशिक, अहमदनगर आणि धुळे, जळगाव, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मान्सूनचा परतीचा पूर्वास सध्या सुरू झाला आहे, त्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे वातावरण आहे. तसे शुक्रवारपासून म्हणजे आज पुन्हा एकदा काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा 16% जास्त पावसाची नोंद झाली आहे. गोव्यात सरासरीपेक्षा 40% जास्त पाऊस झाला आणि गुजरातमध्ये सरासरीपेक्षा 58% पाऊस झालेला आहे. तर मध्य भारतात आणि दक्षिण भारतातही सरासरीपेक्षा अधिक तर काही भागात सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. संपूर्ण देशातच यंदा 9% इतका सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. तर बघा मित्रांनो, परतीची तारीख ही अखेर राज्यात 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान ठरली आहे. राज्यात 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस असे हवामान विभागाने सांगितले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.